नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। लायटीच्या खात्याचा राम भरोसे कारभार, मातशी वाटतली म्हणून सांगितली बिलां, वाढली दोबरात तिबरात। AFPPCA 92 कोटी गिरायकाकडच्यान वसूल, बिलां अजून 3 महिन्यांनीच। नयांचे राष्ट्रीयकरणाचे त्रिपक्षीय कबलाती गोय सरकार तयार, ऑगस्टात जावेता सोयो। नयांचे अधिकार उरतले पोर्ट कॅप्टना कडेनूच, मात रेव्हेन्यू शेअरिंग थारिल्ले ना। गोवा फॉरवर्डाचो ट्रेजरर लोटलीकाराक काँग्रेसीचो राज्यसभा उमेदवार करूंक हालचाली, 13 आमदारांचो नेट, जिल्हा कुमार गोयात। लिस्टात काँग्रेसीचे 3 फुडारी, कोणूच ना जाल्या शांताराम। सरकार उडोवपाचो काँग्रेसीच्या फुडाऱ्याचो स्टेटमेंट इमॅच्युअर, सरकार उडोवप शक्य ना, गोवा फॉरवर्ड केन्नाच उडोवचो ना, काँग्रेसीतल्या वावड्यांक विजयाचो फुल स्टॉप। एमपीटीत कर्मचारी कपात, बर्थ 8 नव्याच्या कामगारांक स्पेशल VRS, जुनात 90 जण घरा, ह्या महिन्यात आणखी 26, युनियनाक प्रायव्हेटायझेशनाचो दुबाव। आणि U17 वर्ल्ड कपात गोयात मॅची आशिल्ल्या टिमींनी फातोड्ड्या, वास्को, बाणावले, कुजिरा केले इन्स्पेक्शन। ब्राझील, इराण सोडून जर्मनी, कोस्तारिका, गिनियाची इन्स्पेक्शन भोंवडी। लायटीच्या खात्याचा कारभार अजून जाग्यार पडना, लोकांक 2-2, 3-3 महिन्यांनी बिलां येतात। एका दमान येदी रक्कम भरप म्हळ्यार संकट, ह्या महिन्यात जाल्यार लोकांक बिलां दोबरा तिबरात आयल्यात। पॉवर मिनिस्टर म्हणतात बिलां मायज येतात ती FPPCA लागून। FPPCA बिलाची वसुली सरकार आता गिरायकाकडच्यान करता। खासा रिपोर्ट। लायटीच्या खात्याच्या दक्षिणेतल्या कारभाराचो अदमास घेऊक म्हणून पॉवर मिनिस्टर पांडुरंग मडकयकार मडगाव गेल्लो। फुडले 3 महिने FPPCA लागून मातसो मायज बिलांचो भार पडटलो म्हण तेन्नाच ताणें लोकांक शिनाल केल्ले। 92 कोटी सरकारान पॉवर सप्लायराक भरल्यात, ताची वसुली चलल्या। वी हॅव ऑलरेडी पेड फ्रॉम गव्हर्नमेंट लेवल, बिकॉज टुमोरो वी शूड नॉट हॅव टू फेस द प्रॉब्लेम, त्या खातीर आमी पेड केल्लें आसा तें। त्या खातीर लोकांनी एक 3 महिन्या खातीर ते थोडेसो एक वाड अशी म्हणून हांव इट्स एडजस्टमेंट एज टू पेअर। FPPCA म्हळ्यार फ्युअल अँड पॉवर पर्चेस कॉस्ट एडजस्टमेंट। सरकार जेन्ना दुसऱ्या कडल्यान पॉवर विकती घेता तेन्ना सरकार पॉवर सप्लायराक तो कॉस्ट फारीक करता। उपरांत सरकारान स्वता फारीक केल्लो हो FPPCA लोकां कडल्यान बिलांतल्यान चार्जीस लावन वसूल करतात। पॉवर मिनिस्टरान हो भार व्हडलोसो आसचो ना म्हूण सांगून विषय वेळे वयर व्हेलो खरो, मात परिस्थिती तशी ना। लोकांक सद्याक बिलां दोबरात तिबरात येवंक लागल्यात। एक तर खात्याक महिन्याच्या महिन्याक बिलां दिवंक जमाना, उपरांत 2-3 महिन्यांनी बिलां आयली काय साधारण मनशाचे महिन्याच्या बजेटाचे गणित हालता। Attaching a copy of this bill, sir, but I paid under protest. What else to do? We have got no option. As consumers, we have got minimum option. माका पहिली बील येताले फक्त 716, ते बीन कितले 27 दिसाचे, पण या फाटी त्यांच्यानी 43 डेजाचे म्हाका बील दिला 3,617 रुपया। माझ्या कडेन एक इन्कमूय ना की हे बील भरपाचे, कितें तुमच्या बाबा मिस्टेक बीन जाला जाल्यार म्हाजे मातशें पळया आनी बील करेक्ट करून दियात। हे डबल येयलां म्हाका आतां 43 डेजाचे, तुमी 5,000 दिला म्हाका, हे कितें चलता तें? मातशें उपकार करून जाता जाल्यार आमची बिलां मातशें, आमचे पयशे सुबेज तुमचे कडेन पावले जाल्यार आमची हें उणें करचें, आमचे कडेन जायना हे भाशेन बिलां भरपाक। एकदम दिला आमकां 3-3.5 महिन्याचे बील, आमचे कडेन इतले भरपाक जायना। म्हाजो घोव प्रायवेट कामाक वयता कॉन्ट्रेक्टरा कडेन, इतले बील एकदम आमी कसो भरपाक जाय, म्हयन्या बिलां दिवपाचे। पयलीं आमकां येताले 250 बी तशे, आतां एकदम दिले न्हू, आतां 1,100 आनी कितले तरी येयला। सेकेंडींग तेंच्यान सांगलें म्हाका FPPCA हें वाडलां म्हूण सांगलां, हें सगळ्यांक एक्सप्लेन करपाक जाय, FPPCA हें वाडलां। आनी टॅक्स तें कॅल्क्युलेशन केल्यार टॅक्स 3.10 युनिट, 3.10, 3.60 सांगता युनिट। आणि हे इतले बील त्यांच्या कडे आमचा पहिलो डेटा ना, आमचा त्यांच्या कडे पहिलो डेटा त्यांच्या फाउंडर करतो आणि आमका सारखे बील दिवचे त्यांच्यानी। आमका एक बील येला गेल ते हेपी येयल्ले आमका 560 आणि 3 रुपया, आणि तेजे PPCA 47 आहा, आणि हे हेपी गेला बील येला 1028, आणि तेजेर आता PPCA आहा 2
दोनशी तिसांनी एक रुपया 500 हे आमका चड झालं आमकां हितून विचारपाक गेले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट विचारपाक गेले बाबा हे बील आमकां कितें दोनी बील दाखयलें पयलीं जें दाखयलां हेंय दाखयलां बाबा हें बील आमकां कितें आयलां तें म्हणटा हेका बीपीसीए वाडलां म्हूण हें कितको वाडलां तें आमकां दाखयाय म्हूण तें म्हणटा हें सगल्याक वाडलां म्हणटा म्हूण बरें आतां गरीब लोक आसा ते कितको भरपाचें आमकां इतलें भरपाक जायना हें बील केन्ना इतलें वाडलेलें केन्ना ना केन्ना इतलें वाडो ना आमकां हें पयलीं पाटी वाडलां म्हयन्यांनी बील येतालें 200-250 रुपया बील येतालें पयली म्हयन्या आनी आतां हे पळय बील येयलें तें म्हाका 900 रुपया बील येयला आतां हेजेर आमी कितें करपा म्हणून कांय समजना बीजेपी सरकार कितें येतलो कित्याक कमी करतलो म्हणटालें कमी करपा जाय येत कमी आमकां ना जाल्यार एक आमी गांव सोडून वचपाचे आनी खंय रस्त्यार वचून भीक मागपाची ह्या फावटी जे बील आयला पळय ते 2 पटांनी मायज आयला गेल्या म्हयन्याक आयिल्ले ते दर 500 रुपया सुमार वा 600 रुपया म्हणसर येताले पूण आतां कितें जाला 2 पटांनी मायज म्हणल्यार 2000 सुमार बील आयला आनी हे जे FPPCA आसा पळय ते वाडला गेल्या म्हयन्याक आमकां 46 रुपीज FPPCA आयिल्ले पूण ह्या फावटी कितें काय म्हटल्यार 500 सुमार FPPCAच वाडला म्हटल्यार एनर्जी चार्जीस आमी जे कंज्युम करता ते सेपरेट आनी FPPCA सेपरेट म्हणल्यार आमी करचें कितें आनी जेन्ना हांवें क्वेश्चन केलें ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान की हें कशें कॅल्क्युलेट करतात काय म्हणून तांकांच खबर ना हे कॅल्क्युलेशन्स कशें करता ते आनी सेकेंडली म्हटल्यार म्हाका हे कॅल्क्युलेट करून दाखय म्हणल्यार ताणें सांगलें ना टाटाचो प्रोसिजर खूब डिफिकल्ट आसा आनी आमकां हें कळना कॅल्क्युलेट कशें करचें एक जो मनीस भरपा पावता तो भरपा पावता पूण गरिबांनी मेन म्हटल्यार कितें करचें कंज्युमर एक्टिविस्ट गोवा कॅन म्हणटा खात्यान कारभार सुदारपाक जाय खात्याचो कंज्युमर फ्रेंडली अप्रोच जाय आता प्रश्न कितें आसा तेंच्यांनी लोकांक मातशें तालुका वायज तेंच्यांनी एक जागृती करून गिरायकांक मातशें नॉलेज दिवपाक आसलें की बाबा अशें जावपाचें आसा म्हणून कित्याक चड करून जे बायलो आसा सिनियर सिटीजन आसा तेंकां एक सडनली जेन्ना बील वाडटा तेंकांय प्रोब्लेम जाता 2-3 म्हयन्याचे बील कंबायन येत जाल्या न्हू तो चार्ज मातसो सामको वाडटलो कितें आसा मंथली बिलींग आसा न्हू त्यातलो तितलो इफेक्ट गिरायकाक दिसचो ना 40 बिल्स जे आसा तेय पुरतो विशय आसात आनी ताका लागून खूब कडेन तेंच्यांनी जेईक बी आनी तेंकां मेळोन हो विशय सगळे मिडियान हायलायट केलो आसा तुमी हायलायट केल्लो आसा पूण म्हाका तरी दिसता अजून डिपार्टमेंटान कितले ऑर्डर JERC पास केल्लेले आसा तेंकां की तुमी कन्स्युमर फ्रेंडली अप्रोच घेवपाक जाय म्हणजे गिरायकाक इनवॉल्व करून गिरायकाक कितें जावपाचें आहा कितें डिफिकल्टी आहा डिपार्टमेंटान लोकां कडेन पावपाक जाय म्हाका दिसता हें चुकता तेंचे हय सो ह्या नदरेन म्हाका दिसता तेंच्यांनी एक फेलियर कसो जाला आनी बरोचसो टेंशन जाला इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनाच्या सुनावणे वेळारूय ऍक्टिव्हिस्टांनी एक गजालीक हरकत घेतिल्ली वेगळो वसूल केल्लो इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट फंड असताना सरकार इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनाचे मेंटेनन्सचो खर्च मॅनेज करपाक येणावळ जाय म्हणून सांगून लायटीचे टॅरिफ वाढोवन घेऊन एक एक तकली काढटा मात इतलेंय करून लोकांच्या नशिबांक लायटीचो आपालिपा पेटनाशिल्ल्यो स्ट्रीट लायटी मोडके खांबे तुटक्यो वायरी आनी गलगलाक आयिल्ले ट्रान्सफॉर्मर नव्या कनेक्शनाक म्हयन्यांचे म्हयने काडटात ते वेगळेच ब्युरो रिपोर्ट प्रुडंट न्हयांचे राष्ट्रीयकरणाचेर गोंय सरकार त्रिपक्षीय कबलात करपाक फुडें सरला कबलातीचेर ऑगस्टात सयो जावंक शकतात सचिवालयातल्या सुत्रांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण त्रिपक्षीय कबलातीचे फायनल मसुद्यात गोंयच्या हिताचो विचार जाला न्हयाचे अधिकार क्षेत्र कॅप्टन ऑफ पोर्टा कडेन आनी गोंय सरकारा खालाच आसले केंद्र न्हयाच्या विकासाक फंड दितलो मात अधिकार घेवचो ना मांडवी जुवारी म्हापसा साळ आनी कुंभार जुवे न्हयांचे राष्ट्रीयकरण जाले उपरांत गोंय सरकार विरोधकांच्या रडारार आशिल्ले आता सरकारान इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया मुरगांव पोर्ट ट्रस्ट आनी राज्य सरकारा मदल्या कबलातीचेर सयो करपाची प्रक्रिया सुरू केल्या ह्या त्रिपक्षीय कबलातीच्या मसुद्यांत जाळवणदार आनी गोंय सरकाराचे हीत सांबाळा म्हूण सेक्रेटरिएटांतली सुत्रां सांगतात न्हयांचे अधिकार क्षेत्र राज्य सरकार आनी कॅप्टन ऑफ पोर्टा कडेनूच आसतले कसले प्रकल्प हाडपाचे आसत जाल्यार पयलीं कॅप्टन ऑफ पोर्टाची परवानगी घेवची पडटली केंद्र मदीं पडचे ना वा सल्लो दिवचे ना वेगवेगळ्या प्रकल्पांक मजत करपी एजन्सी म्हूण मुरगांव पोर्ट ट्रस्ट काम करतली कॅप्टन ऑफ पोर्ट प्रकल्प प्रपोज करतलो आनी MPT अंमलबजावणी करतलो MPT एक्सपर्टांची व्यवस्था करतली आनी कॉन्ट्रॅक्टरांक प्रकल्पांचे काम दितली
एमपीटी सल्लागारा भशेन काम करतली. कॅप्टन ऑफ पोर्टाच्या मार्गदर्शनाखाला प्रकल्पांचे काम फुडें व्हरतली. कॅप्टन ऑफ पोर्टाच्या सांगातान राज्य सरकार पुराय जाल्ल्या प्रकल्पांक निमणी मंजुरी दितले. वेगवेगळ्या प्रकल्पां खातीर केंद्र सरकार फकत फंड दितलो. प्रकल्पांचे अधिकार क्षेत्र कॅप्टन ऑफ पोर्ट आणि राज्याकडेनूच असतले. राज्य आणि केंद्र सरकारामधलो रेव्हेन्यू शेअर म्हळ्यार येणावळीच्या वाट्याविषयी मात कांयच उल्लेख ना. त्रिपक्षीय कबलात 5 वर्सां खातीर असतली. एमओयूचो फायनल ड्राफ्ट सेंट्रल लॉ डिपार्टमेंटाकडेन आसा. ऑगस्टात ह्या कराराचेर सयो जावंक शकता. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण गोंयांत 4 फ्लोटिंग जेटी, न्हंयांचे ड्रेजिंग, लायट हाऊस, डे बिकॉन, फॉक सिग्नल्सा सारख्यो नॅव्हिगेशनल गजालींक सरकार प्रपोज करतलो. न्हंयांचे अधिकार केंद्र सरकाराक वतले म्हूण ह्या राष्ट्रीयकरणाचेर गोवा फॉरवर्डानूच गोंयकारपणाचो इशू केल्लो. आतां तेन्नाचे ऑपोजिशनूच सरकारांत आशिल्ल्यान सद्या तरी हो इशू थंड. अजून तरी ही कबलातीचो पुराय मसुदो लोकां मुखार आयिल्लो ना. एक एक प्रकल्प येवंक लागलो काय केंद्र, एमपीटी, कॅप्टन ऑफ पोर्ट आनी गोंय सरकाराचे अधिकार कितें ते कळटले. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. लुईझिनाक प्रदेशाध्यक्ष पदावेल्यान देवयल्या उपरांत आतां काँग्रेसीच्या त्या 13 आमदारांनी ते सांगता तोच राज्यसभा उमेदवार जाय म्हूण नेट धरला. उद्देजक आणि गोवा फॉरवर्डाचो ट्रेजरर सूरज लोटलीकाराक काँग्रेसीचो राज्यसभा उमेदवार करचो म्हण आमदारांनी नेट धरला. काँग्रेसीचो प्रभारी चिल्ला कुमाराचे राती सावन गोंयांत सगळ्या कडेन उलोवप चल्ला. त्या भायर सच्चे काँग्रेसीचे सिनियर आसातूच, कोणूच थारना जाल्यार खासदार शांताराम. बीजेपीन राज्यसभा उमेदवार जाहीर करून 4 दीस जाले, तरी काँग्रेसीच्या उमेदवारांचेर चर्चा सोपना. काँग्रेसीचो गोयचो प्रभारी चिल्ला कुमार राज्यसभा उमेदवार शॉर्टलिस्ट करपाक सध्या गोंयांत आसा. शेनवारा राती सगळ्या आमदारांबरोबर ताची मिटींग जाली. गोवा फॉरवर्डाची मतां फुट्टली हे आशेन सध्या विजयाच्या गोवा फॉरवर्डाच्या खास मनशाक फोडपाचो प्लान शिजता. लुईझिनाक देवयल्या उपरांत आमदारांचो दुसरो डिमांड. 13 आमदारांचो एकठांय काँग्रेस लिडरांचेर प्रेशर हाडपाचो यत्न. सूरज लोटलीकाराक काँग्रेसीचो राज्यसभा उमेदवार करचो म्हूण मागणी. सूरज एक उद्देजक आनी विजय सरदेसायाचो विश्वासांतलो मनीस. सूरज सध्या गोवा फॉरवर्ड पार्टीचो खजिनदार. सूरजाक तिकेट दिल्यार विजय फुटपाक शकता म्हूण आमदारांचो दावो. शेनवारचे बसकेंत 13 आमदारांनी सूरजाचें नांव पार्टीक सुचयलां. सुत्रां कडल्यान मेळ्ळ्या ते म्हायती प्रमाण काँग्रेसीच्या लिस्टांत रमाकांत खलप, जितेंद्र देशप्रभू आनी रमा आंगलो आनी दत्ता नायकाचें नांव राज्यसभा उमेदवार म्हूण चर्चेक आयलें. विजयान ह्या पयलीच बीजेपीचो उमेदवार विनय तेंडुलकराक सपोर्ट जाहीर केला. काँग्रेसीची 16 मतां एकीकडेन रावल्यार काँग्रेसीक आनीक 4 मतांची गरज पडटा. सध्या गोंयची विधानसभेची मांडणी पळयल्यार बीजेपीकूय राज्यसभा इलेक्शन दिसतात तितलें सोंपें ना. बीजेपीक 8, काँग्रेसीक जाय 4 आमदार. गोंय विधानसभेत सध्या आसात 38 आमदार. विश्वजीत राणेन आमदारकी सोडून काँग्रेसीक 16 हाडली. सिद्धार्थ कुंकळेकारान पर्रीकारा खातीर आमदारकी सोडली बीजेपी 12. सध्या बीजेपी 12 जाल्यार काँग्रेसीचे 16 आमदार. बाकीचे 10 आमदार अपक्ष आनी प्रादेशीक पार्टींचे. 20 आमदारांचो आंकडो गाठपाक बीजेपीक जाय 8 आमदार. बीजेपीक मोगो, गोवा फॉरवर्ड आनी 2 अपक्षांची सामकी गरज. काँग्रेसीचे विधानसभेत 19 आमदार 16. 20 आमदार जावंक काँग्रेसीक जाय फकत 4 आमदार. नवो प्रदेशाध्यक्ष शांताराम नायक म्हणटा काँग्रेस विधीमंडळ गट आणि प्रभारी चेल्ला कुमारा कडेन उलोवन आज फाल्यां नाव थारतले. राज्यसभा कॅन्डिडेटाचेर खंय पावला डिस्कशन? अजून डिस्कशन चालू आसा. त्या संबंदी काय निर्णय जावं ना. निर्णय जातकीर आम्ही तुम्हाला सांगू शकतात. पण पार्टीतलं असतलं काय इम्पोर्ट केलं बी तसं असतं? इम्पोर्ट कितें? पार्टी सगळे ऑप्शन्स आम्ही पळतले. किती किती ऑप्शन्स आसात ते? ओके. आमच्याकडे नंबर ना, ॲडमिटेड फॅक्ट. हां. नंबर ना म्हणजे किती ऑप्शन्स असू शकतात ते आम्ही CLPचे डिस्कस करतले. आणि दे विल इन कन्सल्टेशन विथ चिल्लकुमार कॉन्क्लुजन. म्हणजे आम्ही ऐकलं चडशे आमदार सूरज लोटलीकर म्हणून कॉमेंट्स जसे की नाव येईल त्यासाठी हा कॉइन्स कॉमेंट करू शकणार. जर खंयचेच एखादें नांव थारना जाल्यार परत खासदार शांताराम नायकाकूच राज्यसभा उमेदवारी दितले म्हूण ऑफ द कॅमेरा एका काँग्रेसीच्या फुडाऱ्यान उलोवन दाखयला. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. सरकार उडोवपाचो काँग्रेसीचो फुडाऱ्यांचो स्टेटमेंट इमॅच्युअर. सध्याचे सरकार उडोवप शक्य ना
आणि गोवा फॉरवर्ड तरी सरकार उडवून केन्नाच फुडे सरचे ना असे मंत्री विजय सरदेसायान स्पष्ट केला. काँग्रेसीचो प्रदेशाध्यक्ष लुईजिनाक देवयल्या उपरांत विजयाक घेऊन सरकार करपाचे काँग्रेसीतल्या वावड्याक विजयान फुलस्टॉप दिलो. फातोड्ड्यात वाढपी चोरयांक लागून वेगळ्या पोलीस स्टेशनाची मागणी विजयान केल्या. सरकार जर टॉपल करता जाल्यार जे लोक फुडें सरल्यात टॉपल करपाक तांचे जे स्टेटमेंट आहा की वी आर डेस्परेट टू टॉपल द गव्हर्नमेंट बट वी आर नॉट कीन टू फॉर्म एन ऑल्टरनेट गव्हर्नमेंट. इज दीस एन इन्सेंटीव्ह फॉर एनीबडी हू इज गोइंग टू क्विट. ते सांगूंक सोदतात कितें, काँग्रेस सांगूंक सोदतात की दॅट दे वॉन्ट पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी इन गोवा, दॅट दे आर वॉन्टींग टू थ्रो दीस गव्हर्नमेंट बट नॉट गीव एन ऑल्टरनेट गव्हर्नमेंट. दीस इज वन ऑफ द मोस्ट इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट्स अँड इट इज कमिंग इट्स अ व्हेरी इमॅच्युअर स्टेटमेंट अँड इट इज कमिंग फ्रॉम अ पर्सन हू इज सपोज टू बी द नॅशनल ऑफिस बेअर ऑफ द काँग्रेस पार्टी. हाजे खातीर म्हाका दिसता आतां शांताराम येवन शांताराम एटलिस्ट हॅज मॅच्युरिटी. ताजो जो स्टेटमेंट आहा की दॅट टॉपलिंग ऑफ द गव्हर्नमेंट इज नॉट द प्रायोरिटी ऑफ द काँग्रेस, आय थिंक ही अंडरस्टँड्स द सिच्युएशन दॅट टॉपलिंग इज नॉट पॉसिबल अँड नो पॉलिटिकल पार्टी कॅन से दॅट आय वॉन्ट टू क्रिएट पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी. नोबडी इज गोइंग टू कम देअर. सो पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी कित्याक जाय, सेकंडली सरकार पडपाक कारण कित्याक, कोण उडयतलो, गोवा फॉरवर्ड उडयना सरकार. आय एम व्हेरी क्लियर ऑन दीस की आमी फुडें धरून सरकार उडोवपाचो क्वेश्चनूच ना. आतां काँग्रेस जर आनी कोणाक धरून उडयता जाल्यार पळोवया, आनी ताजे खातीर वी आर विलींग टू टेक चॅलेंज. सच पीपल हू आर टॉकिंग दीस लँग्वेज शूड फर्स्ट थ्रो म्युन्सिपालिटीज अँड देन कम टू थ्रो गव्हर्नमेंट्स. एक्सपिरियन्स जाय म्हटलं, ओके ते म्हणलें स्टेटमेंट काढलो थोडे, इट्स अ क्वेश्चन ऑफ चीप पब्लिसिटी. फातोड्डे हाली घरफोड्यो आणि चोरयो वाढल्यात. विजय म्हणता फातोर्डा वेगळे पोलीस स्टेशन जायच. जे भशेन फातोर्डा चोरयो जाता ताजे खातीर हांव सदांच इतले वेळ हांव जे म्हणटालो फातोर्डाक सेपरेट पोलीस स्टेशन आसचे हो म्हजो स्टँड विंडिकेट जाता अशें म्हाका दिसता. मडगांव कॅनॉट मडगांव पोलीस स्टेशन कॅनॉट गीव जस्टीस टू फातोर्डा. ताजे खातीर सकाळी सामक्यो तीन धवड्याक चोरयो जाता हाजे खातीर म्हाका दिसता सरकारान आतां बेगींतल्या बेगीन फातोर्डा पुलीस स्टेशन म्हणटा तें सेपरेट अनाउंस करूंकूच जाय. देन वी शूड सेट अप अ पुलीस स्टेशन. इट इज द रायट ऑफ द पिपल ऑफ फातोर्डा टू बी सेक्युअर अँड टू बी गिवन सेक्युरिटी बाय द गव्हर्मेंट. कित्याक फेल जाता हें समजना म्हाका. फाल्यां हांव पी आय पाटील आनी दुसऱ्या पुलीस ऑफिसरांक फोन बी विचारपाक जाय तांचे जाता कितें काय म्हणून. अशें सकाळीं फुडें चोरयो वी हॅव टू हॅव स्पेशल फर्स्ट चीफ मिनिस्टर येतकर आय वील पुश फॉर फातोर्डा पुलीस स्टेशन. प्रुडंटा खातीर सावयो डायस घेऊया एक ब्रेक.